मुलांनो सुस्वागतम। मराठी आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांचे इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे व्हिडिओ लेक्चर अभ्यासक्रमानुसार या चॅनलवर मी क्रमाने पोस्ट करत आहे, ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। चला अभ्यासाला सुरुवात करूया। मराठी युवक भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे। भाग 3 यामधील नाटक साहित्य प्रकार परिचय हा घटक अभ्यासाला घेतलेला आहे आणि उपघटक आज अभ्यासणार आहोत नाट्यप्रयोग सांघिक कलाविष्कार। यापूर्वी या घटकामध्ये आपण अभ्यासलेले उपघटक आहेत नाट्य म्हणजे काय, नाटक म्हणजे काय, संगीत नाटक, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, हे मुद्दे अभ्यासलेले आहेत, ते व्हिडिओ लेक्चर चॅनलवर तुम्ही पाहू शकता। आज या घटकातील उपघटक हा शेवटचा आहे नाट्यप्रयोग सांघिक कलाविष्कार। चला आपण हा उपघटक अभ्यासूया। नाट्यप्रयोग सांघिक कलाविष्कार, सांघिक म्हणजे टीम, टीमवर्क आहे, कलेचा हा आविष्कार टीमवर्क आहे, नाट्यप्रयोग टीम वर्क आहे। नाट्यप्रयोग आशयाच्या व प्रयोगाच्या दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेकांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरतात। नाट्यप्रयोग हा टीमवर्क असा प्रकार आहे, सांघिक कला प्रकार आहे की कोणीही एक व्यक्ती करू शकत नाही। नाटकाच्या लेखनापासून तर प्रयोग रंगमंचावर सादर होण्यापर्यंत अनेक व्यक्तींनी तिथे काम केलेलं असतं। आपल्याला काही नट नट्या अभिनेते समोर दिसतात, पात्र समोर दिसतात, पण त्या पात्र रचनेच्या पाठीमागे, त्याला बॅकस्टेज म्हणतात, अनेक लोकांचं काम आहे आणि या सर्वांनी मिळून जे केलेलं काम असतं ते अतिशय देखणं आणि सुंदर होतं। या सगळ्यांनी मिळून व्यवस्थित नियोजनपूर्वक काम केलं की तो सांघिक कलाविष्कार अतिशय उत्तम प्रकारे सादर होतो। कलावंतांचा अभिनय, नेपथ्य म्हणजे तिथे जे बाकीचं प्रकाश योजना असेल किंवा अभिनेत्यांची कलाकारांची वेशभूषा असेल, त्या काळातलं स्थळाचं, त्या रंगमंचावर सादरीकरण असेल, संगीत असेल, प्रकाश योजना दृश्य स्वरूपात जाणवते। आपल्याला दिसतं आहे, अभिनय दिसतो, म्युझिक ऐकायला येतं आहे, संगीत ऐकायला येतं आहे, प्रकाश योजना दिसते, ते दिसतं, पण लेखक आणि पडद्यामागचे कलाकार या बाबी यांचेही योगदान लक्षणीय असते। पडद्यामागचे कलाकार कोणकोण आहेत ते आता आपण पाहणार आहोत। दिग्दर्शक, सगळ्यात महत्त्वाचा घटक, डायरेक्टर म्हणतात त्याला। नाट्यप्रयोगात दिग्दर्शकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। नाटकाच्या तंत्राच्या बाजूने व कलात्मक बाजूने दोन्ही पातळींवर दिग्दर्शकाने केलेला एकात्मिक विचार महत्त्वाचा ठरतो। पहा, दिग्दर्शकाने तंत्राच्या बाजूने विचार करावा लागतो की कोणत्या पद्धतीने नाटक मांडणी करायची आहे, त्याची आखणी कशी करायची, त्याची रचना कशी करायची आणि कलात्मक पद्धतीने त्याची मांडणी कशी करायची, या दोन्ही बाजू हा दिग्दर्शक सांभाळत असतो आणि एकात्मिक विचार त्याने केलेला असतो, म्हणून ते अतिशय देखणं नाटक होतं। नृत्य, अभिनय, संगीत, चित्र इत्यादी कलांचीही पुरेशी माहिती दिग्दर्शकास असणे आवश्यक असते। म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या कलांची त्याला माहिती असली पाहिजे, मग ते नृत्य, अभिनय, संगीत, चित्र कोणतंही असेल, या सगळ्या कलांची त्याला जर माहिती असेल, ज्ञान असेल, तर नाटक सुंदर निर्माण होतं। नाटकाच्या सादरीकरणाचा सर्वांगीण विचार केल्यानंतर संहितेवर तशा नोंदी करणे, तंत्रज्ञ कलावंत यांना तशी कल्पना देणे हे दिग्दर्शकाचे काम असते आणि नाटकाचा संपूर्ण आराखडा त्याच्या डोक्यात असतो। सर्व बाजूने तो विचार करतो, कलेच्या बाजूने, तांत्रिक बाजूने आणि स्क्रिप्ट जी संहिता म्हणतात त्याच्यावर तशा नोंदी करतो, संबंधित कलाकारांना तशा सूचना देतो, माहिती देतो। तंत्रज्ञ असतील आणि कलावंत यांना सगळ्या प्रकारची कल्पना देतो, त्याच्या स्वतःच्या डोक्यामध्ये काय आहे त्या नाटकाबद्दल,
ते सगळं त्यांना सांगतो आणि त्यांच्याकडून तो करवून घेतो. नेपथ्यखार हा एक महत्त्वाचा पडद्यामागचा कलाकार, त्याला सेट डिझायनर असं म्हणतात. नाटकाच्या कथानकाला सहाय्यभूत ठरेल अशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या काळातलं एखादं नाटक असेल तर त्या प्रकारची पार्श्वभूमी मागे रंगमंचावर उभी करावी लागते. त्याला म्हणायचं आहे वातावरण निर्मिती. ज्या ज्या काळातलं नाटक असेल स्थळ काळाचा विचार करून आवश्यक अशी त्या त्या संबंधित मागे पार्श्वभूमी तयार करावी लागते, रंगमंच तयार करावा लागतो, ते ठिकाण तयार करावं लागतं, त्याला म्हणायचं नेपथ्य. हे नेपथ्य करणारा तो नेपथ्यकार, सेट डिझायनर म्हणायचं त्याला. नाटकातील स्थळ, काळ, कथानक या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मांडणी नेपथ्यकार करतात की रंगमंचावर त्या त्या काळानुसार, स्थळानुसार आणि त्या गोष्टीला, कथेला जे जे गोष्टी आवश्यक आहेत त्या तिथे वस्तूंची मांडणी करावी लागते. टेबल मांडायचा की फोन मांडायचा की फ्लॉवरपॉट मांडायचा की बसण्याचं ठिकाण की किचनचा सेट उभा करायचा आहे, हॉल बनवायचा आहे, जे असेल ते. दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी रचनाही नेपथ्यकार करतात की दृश्य कोणतं आहे, संवाद काय आहेत, त्यांना अनुकूल कोण कुठून उठणार आहे, कोण कुठे बसणार आहे, कोण कुठे जाणार आहे, जिना कुठे, दरवाजा कुठे, वगैरे वगैरे सगळी रचना नेपथ्यकार करतात. दृश्यांना योग्य असे पडदे, पडदे कसे लावायचे चित्राचे वगैरे काय, कथानकातील स्थळ काळाला सुसंगत ठरतील अशा वस्तू, ज्या काळातलं कथानक आहे त्या काळात असणाऱ्या वस्तू, नटांचा कपडे पट की त्यांनी कुठले कपडे घालायचे, वेशभूषा काय असेल, विग्स, डोक्यावर लावायचे केसांचे टोप, झालरी, वेगवेगळ्या पडदे, झालरी, प्रकाश योजना, प्रकाशाची योजना कशी करायची, व पोषक संगीत आणि त्या त्या कथेला, पार्श्वभूमीला अनुसरून योग्य संगीत इत्यादी सर्व घटकांचा समावेश नेपथ्यामध्ये असतो. म्हणजे कोणकोणत्या की त्या काळातल्या वस्तू, नटांचा कपडेपट, विग्ज, झालरी, प्रकाश योजना, पोषक संगीत इत्यादी सर्व घटकांचा समावेश नेपथ्यामध्ये असतो. पुढचा महत्त्वाचा घटक आहे प्रकाश योजना, लाइटिंग स्कीम. रंगभूमीवर प्रकाश योजनेसाठी निरनिराळी साधने वापरली जातात. आजच्या काळात तर खूप आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही साधनं वापरली जातात. स्पॉट्स म्हणजे ठराविक ठिकाणीच ती लाईट टाकणं, फ्लड लाईट्स, फूट लाईट्स, हे सगळे लाईटचे प्रकार की कोणत्या बाजूने, समोरून प्रकाश असेल, साईडनी असेल की वरती डोक्यावरून असेल, या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी अधिक करण्यासाठी जे विद्युत उपकरण वापरले जाते त्याला डिमर म्हणतात. म्हणजे असं डिमर वापरले जातं, तुम्ही चित्रपटात टी व्हीवर वगैरे ते पाहिलं असेल की दिव्यांचा प्रकाश कमी अधिक करणं, ते फिरवणं वगैरे. डिमरच्या मदतीने रंगभूमीवर संपूर्ण काळोख करता येतो. काळोख करणं किंवा प्रकाश वाढवणं या कृती डिमरच्या सहाय्याने केल्या जातात. प्रवेश बदलाची सूचना या प्रकाश योजनेतून मिळू शकते आणि प्रसंग बदलला नाटकातला की तशा प्रकारचे लाईट्सही बदलले जातात. म्हणजे मग प्रवेश बदलला आहे ते त्यावरून लक्षात येतं. पार्श्वसंगीत, बॅकग्राऊंड म्युझिक. नाटकातील पार्श्वसंगीत हे कथानकातील प्रसंगानुरूप पात्रांच्या मनस्थितीला अनुसरून नाटकाला गती देण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी वापरलं जातं. बॅकग्राऊंड म्युझिक वापरलं जातं, त्याला पार्श्वसंगीत असं म्हणतात. कथानक काय आहे, गोष्ट काय आहे, त्यानुसार मागे म्युझिक. की इतिहासकालीन नाटक असेल ऐतिहासिक तर तुतारीचा आवाज असेल अशा पद्धतीने. पात्रांची मनस्थिती, दुःखी मनस्थिती असेल तर दुःखी सूर असणारं कुठलं तरी पार्श्वसंगीत वाजवलं जाईल. सुखाचा प्रसंग असेल तर त्या पद्धतीने अतिशय मनप्रसन्न होणारं, उल्लसित करणारं असं म्युझिक असेल. नाटक पुढे जाण्यासाठी, गती देण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी असं मागे म्युझिक वापरलं जातं. लेकुरे उदंड जाहली, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा काही नाटकातील पार्श्वसंगीत लक्षणीय ठरले आहे. ही दोन नाटकं इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ती तुम्ही पाहू शकता. रंगभूषा, त्याला मेकअप असं म्हणतात, कलर्स, मेकअप.
खूप अंतरावर बसणाऱ्या प्रेक्षकांना नटांचा चेहरा व्यवस्थित दिसतोच असे नाही. नटांच्या चेहऱ्यावरील अभिनय नीट दिसावा यासाठी रंगभूषेला महत्त्व आहे. पहा की रंगभूषा मेकअपमध्ये काय केलं जातं की ज्या गोष्टी चांगल्या दाखवायच्यात, हायलाईट सुंदर केलं जातं की नाही, ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या हायलाईट केल्या जातात आणि चेहऱ्यातील उणिवा किंवा वेशभूषेतील उणिवा लपवल्या जातात, त्याला म्हणायचं मेकअप. आणि लांबच्या प्रेक्षकांनाही व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने रंगभूषा करणं. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव, लकबी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन नाटकाच्या एकात्म परिणामासाठी नटाचे शरीर व चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा होय. उदाहरणार्थ तरुण नट असेल पण त्याची भूमिका वृद्धाची आहे, तर मग त्याप्रमाणे त्याला वृद्ध बनवायचं. जसा स्वभाव आहे, लकबी आहे, तशा प्रकारे त्यांचं शरीर रंगवायचं, चेहरा रंगवायचं म्हणजे रंगभूषा होय. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे नाटक आहे दिलीप प्रभावळकर यांचं, त्याच्यामध्ये पहा त्यांनी अनेक एक पात्र रंगवली आहेत एकाच व्यक्तीने, त्या त्या प्रकारची त्यांची रंगभूषा केलेली आहे. नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणात रंगभूषेबरोबरच वेशभूषा म्हणजे कपडे व केशभूषा म्हणजे डोक्यावरच्या केसांची रचना या घटकांना विशेष महत्त्व आहे. अभिनय आता ॲक्टिंग. नाटककाराने नाटकात निर्माण केलेल्या काल्पनिक व्यक्तिरेखा नाट्यकलावंत आपल्या संवादातून, शब्दफेकीतून, आवाजातील चढ उतारातून, हावभावातून म्हणजेच आपल्या अभिनयातून जिवंत करतात. आता अभिनय करतात म्हणजे काय करतात, एखादी काल्पनिक व्यक्तिरेखा असते, मग आपले संवाद, शब्दांची फेक, आवाजातील चढ उतार, हावभाव करून अभिनय जिवंत करतात ते कलाकार. समारोप. नाटक या साहित्य प्रकाराचे स्वरूप व इतिहास यांची व्याप्ती खूप मोठी आहे. आपण तर खूप थोडीशी समजावून घेतली, खूप मोठा इतिहास आहे आणि स्वरूपसुद्धा खूप व्यापक आहे. या टप्प्यावर या साहित्य प्रकाराची तोंड ओळख व्हावी हा प्रमुख हेतू आहे. आणि फक्त तुम्हाला तोंड ओळख व्हावी या नाटक प्रकाराची, साहित्य प्रकाराची एवढीच माहिती आपण इथे घेतली आहे. नाटक जेव्हा आपण फक्त प्रेक्षक या नात्याने पाहतो तेव्हा नाटकामागील यंत्रणांची जाणीव आपल्याला होतेच असे नाही. पहा आपण नाटक पाहतो, चित्रपट पाहतो वगैरे वगैरे, आपल्याला पडद्यामागचे कलाकार लक्षात येतातच असं नाही, ते माहिती झाले आहेत आपल्याला. आणि खरं तर या सगळ्या सांघिक कलाविष्कारामध्ये प्रेक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपण फक्त नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेतो. एक दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या घटकाचा अभ्यास केल्यावर आपल्याला अधिक समजपूर्वक, विविधांगी दृष्टिकोनातून अधिक सजगपणे नाट्यप्रयोगाचा आस्वाद आणि आनंद घेऊ शकू. ज्यांनी या नाटक साहित्य प्रकाराचा थोडाफार अभ्यास केलेला आहे त्याला जे रंगमंचावर दिसतंय ते तर दिसेलच, पण रंगमंचाच्या पाठीमागे किंवा पडद्याच्या पाठीमागे जे कलाकार आहेत, जे काही आहे त्याचीसुद्धा जाणीव होईल आणि नाट्याचा आस्वाद अतिशय उत्तमपणे घेता येईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल हा पर्याय तुम्ही जर सिलेक्ट केला तर मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच तुमचा एखादा लाईक, एखादी कमेंट अतिशय प्रेरणादायक वाटते, त्यामुळे कमेंट करायला अजिबात संकोच करू नका, कंजूशी करू नका. व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.